ग्रामदैवत नागेश्वर यात्रा उत्साहाच्या निमित्ताने स्वर्गीय विष्णू वस्तात काशीद प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय मैदानी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन केले असून या निमित्ताने कुस्ती क्षेत्रातील नामांकित मान्यवरांसह आजी माजी मंत्र्यांची उपस्थिती लागणार असल्याची स्वर्गीय विष्णू वस्तात काशीद प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजयदादा काशीद यांनी सांगितली आहे. 17 वर्षापासून जामखेड नागपंचमीच्या यात्रा उत्साहाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय कुस्तीचे मैदान भरवले जाते. या निमित्ताने कुस्ती क्षेत्रातील यशवंतांचा गौरवही केला जातो. या वर्षाच्या कुस्ती मैदान फडाला उद्घाटक म्हणून पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री सुरेश दस, खासदार सुजय विखे पाटील, आमदार भीमराव धोंडे, आमदार शेरा भैया, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष विजय ग्लोहार, परमपूज्य कालीपुत्र कालीचरण महाराज आदी मान्यवरांनी उपस्थित दर्शवली. जामखेड येथे भरवले जाणारे कुस्तीचे राज्यस्तरीय मैदान स्वर्गीय विष्णू वस्तात काशीद उर्फ बाबा यांच्या स्मरणार्थ यांचे धाकटे बंधू उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशीद यांच्या संकल्पनेतून मराठी भाषीय संघ अध्यक्ष व मराठा गौरव युवराज भाऊ काशीद व अजय काशीद यांच्या पुढाकाराने आणि योगदानातून भरवला जातो. काशीद कुटुंबाने कुस्तीला पाठबळ मिळावे, ग्रामीण भागातील पैलवांना कुस्ती खेळण्याचे आपले नैपुण्य दाखवण्याकरता चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कुस्तीची उंची आणि सन्मान त्यांच्या माध्यमातून 17 वर्षापासून केला जातो. जामखेड यात्रा उत्साहाला धार्मिकतेबरोबरच क्रीडा क्षेत्राची सांगड मिळाली आहे. यावर्षी कुस्ती मैदानासाठी पहिल्या क्रमांकाची व मानाची गदा या इनामासाठी सिनियर नॅशनल विजेता सिकंदर शेख यांच्याबरोबर भारत केशरी रोहित कुमार कुस्ती झाली, तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जामखेडचा भूमिपुत्र सागर मोहळकर यांच्याशी महाराष्ट्र चॅम्पियन शैलेश शेळके याच्याशी झाली. इतर ठरलेल्या इनामी 15 तर मैदानावर ठरलेल्या 100 अधिक कुस्त्या होणार आहेत. या कुस्तीच्या समायोजनासाठी शंकर पुजारी यांची उपस्थिती लागली, तर हलगी वादनाचे आकर्षक ठरलेले राजू भैया नगरसेवक हे देखील उपस्थित होते. प्रतिनिधी अशोक भावरसह आधार न्यूज पाटोडा.